सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा, फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। किसान वीज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागला। सभासदांनी आणि शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कारभार आणि कारखाना चालवल्याना त्यांची जागा दाखवली। मकरम पाटील, मी आम्ही सगळ्यांनी या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जो निर्णय घेतला तो शेतकऱ्यांनी त्याला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचं आणि मतदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो। या निवडणुकीला एक वैशिष्ट्य असं होतं कि काही लोक अपघाताने आमदार झाले आणि त्यांनी मस्तीमध्ये आणि अहंपणामध्ये गर्वामध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये टीकेची पातळी सोडून त्याप्रमाणे प्रचार केला, त्याला मतदाराने चोख पदाने उत्तर दिलं। हा जिल्हा चव्हाण साहेबांच्या, किसन वीरांच्या आणि शरद पवारांच्या विचाराचा जिल्हा आहे। फार काळ सत्तेची धुंदी चालत नाही आणि तीच जागा या निवडणुकीला दाखवून दिली। खरं म्हटलं तर मी सर्व मतदारांचं परत आभार व्यक्त करतो आणि मला वाटतं कार्यकर्ते आता घोडे घेऊन त्या ठिकाणी त्या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत आणि म्हणून येत्या काळामध्ये परत या असलेल्या सर्व राजकारणाचा परिणाम हा निश्चितपणाने पाहायला मिळेल। राष्ट्रवादीचा ताकदीचा असलेला सातारा जिल्हा परत एकदा भक्कमपणाने आहे, हे परत या निवडणुकीमध्ये मकरम पाटणाच्या नेतृत्वाखाली दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून परत मतदारांचा आभार मानतो। धन्यवाद। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।